बेल आयकॉन क्लिक करा आणि मराठी कट्ट्याच्या सर्व अपडेट्स लगेच मिळवा. रियालिटी हीच आहे जी की सुव्रत आमच्या डोक्याला शॉट लावतोय, ही रियालिटी आहेच. काही वेळेला त्याने स्वतःच्याही लावून घेतलेला आहे आमच्याकडून. मजा हे चौघ जण एकमेकांच्या डोक्याला शॉट देतात, ही खरी रियालिटी, ग्राउंड रियालिटी ही. मग त्याच्यावर बाकी प्लॉट्स उभे करत बाकीची फिल्म घडते. ओके, मी सांगतो. डोक्याला शॉर्ट सिनेमा 1 मार्चला रिलीज होतो आहे, तो आपण सगळ्यांनी बघायचा आहे. डोक्याला शॉर्ट सिनेमा ही 4 मित्रांची गोष्ट आहे. त्याच्यातला एका मित्र हा डोक्यावर पडलेला मित्र आहे आणि तो डोक्यावर पडलेला मित्र उरलेल्या 3 जणांच्या डोक्याला काय शॉट देतो आणि ते त्याच्यातून काय मार्ग काढतात अशी ही फिल्म आहे. ही आपण ज्याला सिच्युएशनल कॉमेडी म्हणतो अशा पद्धतीची फिल्म आहे. याच्यामध्ये मी चंदू नावाचा कॅरेक्टर करतो आहे. चंदू हा प्रत्येक ग्रुपमध्ये एक आपला मित्र असा असतो ग्रुपमधला, जो अत्यंत व्यवस्थित असतो, शिस्तीचा असतो, ग्रुपमध्ये काही घडलं तरी तो ते सावरून घेतो आणि अशी त्याची समजूतही असते. तर त्याला दरवेळेला सगळं कळत असतं असं नाही, काही अशा एक्स्ट्रॉर्डिनरी सिच्युएशन्स कधी कधी येतात की त्याला वाटतं तसा तो वागू शकत नाही, परंतु त्याला काही गोष्टी करणं भाग पडतं. तर असं हे तरुण कन्फ्युज्ड मैत्रीसाठी आतुर असं पात्र आहे आणि जे करताना मला फार मजा आलेली आहे. चंदूच्या एकदम ऑपोजिट माझं कॅरेक्टर आहे भज्जी. चंदूला सगळं कळतं, याला काहीही कळत नाही. चंदू सगळं सांभाळून घेतो आणि हा सांभाळायला जातो आणि सगळ्याची वाट लावतो. असा एक शो फ्लॉपर मित्र जो प्रत्येकाच्या ग्रुपमध्ये असतो तसा हा भज्जी आहे. पण हे बाकीचे मित्र त्याच्यावर इतकंच प्रेम करत असतात आणि यामध्ये माझी आणि गणेश पंडितची एक वेगळ्या प्रकारची मैत्री, प्रेममैत्री, टशन, प्रेम, तरल भावनात्मक सगळं बघायला मिळेल. आणि आमच्या आम्ही दोघं एकमेकांवर कुरघोड्या करत असतो या फिल्ममध्ये. म्हणजे कसं आम्ही चान्स हुडकत असतो की कधी मी याला खोळ्यात काढू, मग हा चान्स हुडकत असतो की आता आता थांब आता तुला बघतो. सो एक अशी एक हेल्दी मस्त कॉम्पिटिशन या फिल्ममध्ये आमच्या दोघांची दिसणार आहे. आणि हे जे कॅरेक्टर प्ले करतात या कॅरेक्टरचंही नाव गणेश पंडित आहे, त्याबद्दल सांगा. सारा अली खान, त्याच्यानंतर जान्हवी कपूर, ह्याच्यानंतर इंट्रोडक्शन आत्ता जे होत आहे सिनेमॅटिक इंडस्ट्रीला ते गणेश पंडितांचं आहे या फिल्म थ्रू. आणि तर आणि एका वेगळ्या अर्थाने आख मारे ओ लडका आख मारे ही खरंच आहे गणेश पंडित यांच्या बाबतीत. त्यामुळे मी माझ्या इंट्रोडक्शनसाठी अगोदर इंट्रोड्युसिंग अशा काही हिरोईन्स अगोदरच इंडस्ट्रीला दिलेले आहेत. आणि आख मारे ओ लडकी आख मारे हे गाणं सिम्बामध्ये माझ्याच एंट्रीसाठी या ॲक्च्युली माझ्या इंट्रोडक्शनसाठीच ते करण्यात आलं होतं. तर मित्रांनो तर मुख्य मुद्दा हा आहे की माझं नाव गणेश पंडित आणि या सिनेमात सुद्धा माझं नाव गणेश पंडितच ठेवलेलं आहे. कारण गणेश पंडित या नावावर शिवकुमार पार्थसारथी यांचं प्रचंड प्रेम आहे पहिल्यापासून आणि इवन या प्रॉडक्शनचंच. कारण या प्रॉडक्शनचा पहिला सिनेमा होता बालक पालक, त्याच्यानंतर होता येल्लो, या दोन्ही सिनेमाचा लेखक गणेश पंडित होता. त्याच्यामुळे त्यांना ते फार आपुलकी आहे या नावाबद्दल. आणि इतर वेळेलासुद्धा कोणावर राग असेल किंवा काही असेल, कोणाला शिव्या घालायचे असतील की हे गणेश पंडितला फोन करतात. त्या आणि या सिनेमातसुद्धा एक अत्यंत जसा मी आहेच जबाबदार आणि अत्यंत मोठा ह्या सगळ्यांमध्ये असा एक माझा असा यांचा एक मित्र आहे. म्हणजे मी यांना आधारस्तंभ वी कॅन से. तर आधारस्तंभ या मित्रांचा असल्याकारणाने मी तसाच वागलो आहे, तसाच बोललो आणि मी आहे रादर तसा. त्यामुळे मला काही अभिनय वगैरे फार करावा लागला नाही. ती सगळी ह्या 3 अभिनेत्यांनी ती एकूण खांद्यावर जबाबदारी पेललेली आहे. त्यामुळे मला यांच्याबरोबर काम करताना मी यांना खूप काही शिकवलेलं आहे. अभिनय कसा असावा, मग लेखकाला नक्की काय म्हणायचं असतं आणि त्याची आपण कशी. पण हे कधी केलंस तू? कारण मला आठवत नाही तू काही स्मरत नाही. एक्झॅक्टली ह्यालाच डोक्याला शॉट म्हणतात. तर 1 मार्चला डोक्याला शॉट नक्की बघा आणि आमच्या चौघांसाठी बघा. आणि तुमचे जेवढे मित्र असतील, तुमच्या जेवढ्या मैत्रिणी असतील, तर त्यांच्यासाठी त्यांना घेऊन सगळ्यांना एकत्र घेऊन बघा
आणि हां सिनेमात बघा. आणि 1 मार्च अजिबात विसरू नका, सगळ्यांनी आपल्या फॅमिलीजना पण सांगा आणि नक्की बघा डोक्याला शॉट. राष्ट्राला सांगा, पृथ्वीला सांगा, काही सॅटेलाइट सोडा ज्याच्यातून हा संदेश या विश्वात पूर्ण पसरू दे. नाही पण तुम्हाला लक्षात आलं असेल की जर हा इंटरव्ह्यू बघून तुम्हाला हसू येत असेल तर हेच नट जेव्हा चांगले वाक्य बोलायला लागतील तेव्हा किती मजा येईल हे तुमच्या एव्हाना लक्षात आलं असेल. आम्ही आत्ता बोललो ती ही चांगलीच वाक्य होती. नाही पण ही जी धमाल आत्ता तुम्ही इंटरव्ह्यूत पाहिली तशीच धमाल मी फिल्ममध्ये केली आहे. हे अप्रतिम 3 मित्र तर माझ्या आयुष्यात आहेच, म्हणजे अभिजित नावाचा पात्र मी करतो आहे त्याच्या आयुष्यात हे 3 मित्र असतात आणि त्या व्यतिरिक्त एक फार छान सुंदर मुलगी असते प्राजक्ता माळीने ते पात्र केलं आहे. सुब्बू असं तिचं नाव असतं आणि हा मराठी मुलगा एका तामिळ मुलीच्या प्रेमात असतो आणि अर्थातच त्यामुळे सिच्युएशन ऑलरेडी कॉम्प्लिकेटेड आहे. एक मराठी आणि तामिळ लग्न होऊ घातलं आहे आणि त्या लग्नाच्या आधी हे 3 मित्र काय सिच्युएशनमधनं जातात आणि ते कशामुळे जातात तर ते या पात्रामुळे जातात. तर हा असा तमिळ आणि मराठी लग्नाचा गुंता आधीच झालेला असताना आणखी एक गुंता माझ्या आयुष्यात तयार होतो आणि माझे मी डोक्यावर पडतो आणि डोक्यावर पडल्यानंतर काय डोक्याला शॉट होतो आणि हे मित्र डोकं लावून त्याला त्या शॉटमधनं कसं बाहेर काढतात याविषयीची कथा आहे. आणि फिल्मचं नाव डोक्याला शॉट असलं ते अर्थातच तुम्हाला एकदम तुमचं डोकं हलकं झाल्यासारखं वाटेल कारण अत्यंत फनी फिल्म आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा निर्विष असा निरागस विनोद आहे. सो 1 मार्चला डोक्याला शॉट आमच्यासारखं निरागस आणि असं प्लीज वाटून घेऊ नका की तरुण मित्र आहेत, तरुण लोक आहेत तर त्याच्यामुळे ही फक्त त्यांच्यावरच बघण्याची फिल्म आहे का तर अजिबात नाही. तर यातल्या ज्या सिच्युएशन्स आहेत त्या अतिशय फनी आहेत. सो सहकुटुंब सहपरिवार अगदी लहान मुलापासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांनी जाऊन एन्जॉय करण्याची ही फिल्म आहे डोक्याला शॉट.